लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। नाशिकच्या सिडकोमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली। आपल्या लहान मुलीचा हट्ट पुरवणं वडिलांना चांगलंच महागात पडलं। आईस्क्रीम खाण्यासाठी गेलेल्या चिमुरडीचा आईस्क्रीमच्या फ्रीजरचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला। विशाल कुलकर्णी आपली लेक ग्रीष्मा हिच्यासह घराजवळच असलेल्या मेडिकल दुकानात सायंकाळी 9 वाजेच्या सुमारास आईस्क्रीम घेण्यासाठी गेलेले होते। तिथे ग्रीष्माला आईस्क्रीमचे फ्लेवर हवे होते म्हणून ती त्या फ्रीजवर चढली आणि तिचे पाय ओले असल्यानं तिला त्या फ्रीजचा शॉक लागला। ती खाली बेशुद्ध होऊन पडली अशी माहिती समोर येत आहे। विशेष म्हणजे या घटनेचं सीसीटीव्ही समोर आलंय, ज्यात मुलीचे वडील फोनवर व्यस्त असल्याचं दिसून येत आहे। या घटलेल्या घटनेमुळे कुलकर्णी कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय, त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। या संदर्भात अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, मात्र या घडलेल्या घटनेमुळे शहरात देखील हळहळ व्यक्त होत आहे। लहान मुलं चंचल असतात, ते हट्ट धरतात, त्यामुळे लहान मुलांवर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणं तितकंच गरजेचं आहे। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक।